महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्या असून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, त्यामुळे राज्यातील सत्तेचे फटाके दिवाळीनंतरच वाजणार आहेत. दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब जेएनके अनाउंस करें और जेएनके चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स हैं. वो फैक्टर्स क्या है, अभी महाराष्ट्र में बारिश भी थी, बीएलओस का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है. दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, ऑल दैट पुट टुगेदर दिस इज व्हाट वी थॉट दैट वी कैन हैंडल एज टू इलेक्शंस एट अ टाइम. जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यात तर हरियाणा मध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू काश्मीर येथील परिस्थिती आणि सणासुदीचे कारण देत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुका उशिरा होणार असल्याने राजकीय पक्षांना मोर्चे बांधणीसाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. बीपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त.